PNB MetLife सातारा हिल हाफ मॅरेथॉनचं सातवं पर्व 2 सप्टेंबर रविवारी या आठवड्याच्या शेवटी आपण ही रेस पळणार आहोत. ही रेस 2 सप्टेंबरला असली तरी 1 सप्टेंबरला सकाळी 9 ते संध्याकाळी 6 कैलासवासी अभयसिंह राजे भोसले सांस्कृतिक भवन शेंद्रे साखर कारखाना इथं एक एक्सपो आयोजित केलेला आहे आणि सर्व रनर्स त्या एक्सपोला येणार असतात आणि या एक्सपोमध्ये तुम्हाला धावण्यासाठी लागणारा टी शर्ट बिब याचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं. सातारकरांना एक विनम्र आवाहन आमच्या संयोजकांतर्फे असं आहे की बाहेरनं येणारे जे रनर्स आहेत हे साधारणपणे उशिरा येतात, तर सातारकरांनी कृपया आपलं जे रनिंग टी शर्ट आणि बिब आहे ते सकाळी 10 ते 2 या वेळात जर ते घेऊन गेले तर बाहेरच्या रनर्सची गर्दी खूप होणार नाही आणि आपल्यालाही पटकन बिब घेऊन तिथून जाता येईल. अर्थातच त्या एक्सपोमध्ये आपण सर्वांनी त्या एक्सपोचा आनंद घ्यावा. वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत त्यांचे स्टॉल्स तिथे असतील, सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन तिथं केलेलं आहे, तेव्हा आपण सर्वांनी जरूर एक्सपोला या, त्या एक्सपोचा आनंद घ्या. रविवार दिनांक 2 सप्टेंबरला PNB MetLife जी 7वी एडिशन होणार आहे त्यासाठी सकाळी 6 वाजता आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की रेस सुरू होते. आपण सर्वांनी 5 वाजायच्या आत तिथं यावं, वॉर्मअप करावं आणि त्यानंतर रेस वेळेवर सुरू होईल. यावर्षीच्या रेसचं जे फ्लॅगिंग ऑफ आहे ते आपल्या सर्वांचे आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले PNB MetLife चीफ मार्केटिंग ऑफिसर आणि आपल्या सातारा जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री श्री विजय शिवतारे यांच्या हस्ते होणार आहे. फ्लॅग ऑफ झाल्यानंतर आपण आपल्या सर्वांना कल्पना असेल की गेल्या वर्षीपर्यंत ही सातारा हिल हाफ मॅरेथॉन ही पोलीस परेड ग्राउंडवरनं सुटायची, पण यावर्षी तसं झालेलं नाही. यावर्षी जो काही पोवई नाक्यावर बांधकामाचा विषय आहे त्यामुळे आपण शहराच्या आणि सातारकर नागरिकांच्या जास्त जवळून रेस सुरू करतो आहे. नगरपालिकेच्या समोर तालीम संघावरनं ही रेस फ्लॅग ऑफ करण्यात येईल आणि राजपथावरनं आपण राजवाड्याकडे जाऊ. राजवाड्याकडे गेल्यानंतर डाव्या बाजूला गोल मारुती मंदिरासमोरून म्हणजे यादव गोपाळ पेठेतनं ही समर्थ मंदिराकडे जाईल आणि समर्थ मंदिरावरनं बोगदा आणि बोगद्यातून जो आपला जुना रूट आहे त्याप्रमाणे कासकडे या रेसचं प्रस्थान होईल आणि प्रकृतीच्या समोरून ही रेस जाईल आणि जिथे आपण याच्या पूर्वी प्रकृती हेल्थ रिसॉर्टच्या जवळच आपला टर्नअराऊंड होता तो टर्न अराऊंड यावर्षी असणार नाही. साधारण 1.5 किलोमीटर पुढं जाऊन गणेशखिंड जी आहे त्या गणेशखिंडीच्या थोडं पुढे म्हणजे दोन्ही बाजूला आपण पाहाल तर रुमोडी आणि कोयनेचं बॅकवॉटर दिसतं आणि त्याचा आनंद घेऊन रनर्सनी परत फिरायचं आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट इथं अशी आहे की खाली आल्यानंतर ज्या वेळेला आपण समर्थ मंदिर परिसरात येता तेव्हा राजवाड्याकडे डाव्या साईडला पुढे न जाता आपण सरळ अदालतवाड्याकडे जायचं आहे आणि जो जुना रूट होता त्या अदालतवाड्याच्या समोरून नगरपालिका चौकात आपण आलात की डाव्या बाजूला वळून आपण फिनिश लाईनला येणार आहात. तेव्हा कृपया आपण सगळ्यांनी याची नोंद घ्यावी की आपण जातानाचा आणि येतानाचा रूट थोडासा वेगळा असणार आहे. 6 वाजता मुख्य रेसचं फ्लॅग ऑफ झाल्यानंतर आपण 6:45 फन रन किंवा 3 किलोमीटरची जी रन असते त्याचा फ्लॅग ऑफ करणार आहोत. ही रेससुद्धा आत्तापर्यंत उशिरा म्हणजे साधारण 7:30-8 वाजता सोडली जायची. या रेसमध्ये आम्हाला कल्पना आहे की लहान मुलांचं आणि वयस्कर स्पर्धकांचं प्रमाण जास्त असतं, तेव्हा कृपया त्यांनी ही नोंद घ्यावी की यावेळेला 6:45 आपण सगळेजणं शहरातनं पळणार आहोत, तर शहरातल्या नागरिकांच्या सोयीसाठी आपण 6:45 ही रेस फ्लॅग ऑफ करणार आहोत, जेणेकरून 7:30-8 वाजेपर्यंत जे सगळे रनर्स आहेत इव्हन 3 किलोमीटरचे ते 3 किलोमीटरचे रनर हे पुन्हा आपल्या तालीम संघ मैदानावर आलेले असतील आणि राजपथ जो आहे त्या राजपथावर फारसा अडथळा शहरवासियांना यावर्षी निर्माण होणार नाही याची जास्तीत जास्त काळजी आम्ही संयोजक म्हणून आणि सातारकर नागरिक म्हणून सुद्धा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या सर्वांना कल्पना असेल की बक्षीस समारंभ हा साधारण 8:30 वाजता माननीय जिल्हाधिकारी श्वेता सिंगल मॅडम, आपले पालकमंत्री विजयबापू शिवतारे आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते होईल. एक्सपोचं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, त्या एक्सपोचं उद्घाटन माननीय आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि सौ वेदांतिका राजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे.
आपण सर्वांना विनंती आहे की पहिल्यांदाच रेस आपल्या सर्वांच्या एवढी जवळ येते आहे. जवळजवळ 6,500 ते 7,000 रनर्स तुमच्या घराच्या समोरून पळणार आहेत. तेव्हा घरासमोरचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये आपण उभं राहून या सर्व स्पर्धकांना चेअरिंग करण्याचं काम करायचं आहे. त्याच्यामध्ये सर्व वयाचे, सर्व जातीचे, सर्व पंथाचे, सर्व धर्माचे आणि समाजाचे विविध स्तरातले लोक, म्हणजे टॉप IAS IPS अधिकाऱ्यांपासून ते रिक्षावाल्यांपर्यंत, डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, हीच मंडळी नाही तर सर्वसामान्य सातारकर यावर्षी पळण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. साधारण 2,000 सातारकर स्वतः या रेसमध्ये पळणार आहेत आणि ते सर्व स्तरातून आलेले असणार आहेत. तेव्हा आपल्या ओळखीचे, आपल्या जवळचे, आपल्या शेजारचे सर्वजण पळत असताना त्यांचा उत्साह वाढवण्याचं, त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपण सर्वांनी करावं. त्यासाठी आपण सकाळी लवकर उठून तयारी करावी आणि आपली जी नवीन पिढी आहे, हा आरोग्याची ही गंगा तुमच्या घरासमोरनं जाणार आहे, तेव्हा त्यांनासुद्धा यातनं काही प्रेरणा घेता येईल, एक नवीन आरोग्यमयी सुरुवात या निमित्ताने तुमच्या सर्वांच्याही घरात होईल. आणि सातारचं जे वैभव, गेले आता ही PNB मेटलाईफ 7वी एडिशन आहे, पण गेले 6 वर्ष आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि आपण सर्वजण आमच्या पाठीमागे उभं राहिल्यामुळेच ही रेस या स्तरावर गेलेली आहे, एवढी यशस्वी झालेली आहे. तेव्हा यावेळेला सुद्धा आपण सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण सर्वांनी या रेसचा आनंद घ्यावा, एक्स्पोचा आनंद घ्यावा, पाहुणचार करावा. लोकांना असं वाटलं पाहिजे की साताऱ्यात आलो तर ती त्यांची भेट जी आहे ती अविस्मरणीय व्हावी, यासाठी आपण सर्वजण एकत्र होऊन त्यांना सगळ्यांना एक चांगला अनुभव सातारी पाहुणचाराचा देऊयात, एवढीच आमची संयोजक म्हणून सगळ्यांना विनंती आहे. आपण सर्वजण त्यात सामील व्हाल अशी एक अपेक्षा आहे.